इशुताम 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 नाही नो यू आर नॉट दिस इज नॉट फेअर काय चाललंय तुमचं किती आरडाओरडा करताय खालपर्यंत आवाज येतोय अगं या गेम मध्ये मी जिंकतोय ना म्हणून ही आरडाओरडा करते नाही नाही तुम्ही चीटिंग करताय यशपंड तुमच्याकडे अजिबात नाही मी डिलीट करतेय गेम डिलीट बंद कर जा संजू आंटीला पाणी घेऊन ए नको नको प्लीज मी घेते बाय द वे पेस्ट्रीज वाव थँक यू आय नो तुला आवडतात म्हणून मुद्दाम घेऊन आले संजू आंटी मी तुझ्यासाठी कॉफी करून आणते प्लीज नाही नको म्हणून ए खरंच नको प्लीज अगं करू दे करू दे खूप काय काय केलंय तिने कोल्ड कॉफी वगैरे जा घेऊन सिरियसली मग घेऊन ईशा यू आर अ परफेक्ट डॉटर आलेच मी सो हाऊ वाज इट व्हेरी टायरिंग जेव्हापासून कंपनी मर्ज झाली आहे ना डोकं काढायला सुद्धा वेळ नसतं इतकं काम असतं Tell me, how was your day? मस्त ईशा होती संजू आंटी युअर कॉफी इज रेडी थँक यू मी बघते बस आजी अभी कशीस ग मारी ये ना तू चप्पल काढते सांग कशी आहेस कस आहेस बाबा चांगलाय अभी बाबा कम कसे आहेस बाबा मी आता बरा आहे बराच बरा सॉरी असं अचानक न कळवता आलो अरे ऍब्सोल्युटली फाईन एवढं फॉर्मल व्हायची काहीच गरज नाही हे घर सुद्धा तुमचंच आहे बरं तुम्ही इथे कसे काय मग काय करणार तू आम्हाला सोडून इथे आलास ही बया ही भांडून आली माझा जीव लागला होता टांगणेला गेली 12 वर्ष आपल्याकडे येते ही पण कधी आपल्याला घरी बोलवलं नाही म्हणजे बोलवलं असतं तर आलो नसतो ती वेगळी गोष्ट आहे पण आता नात माझी तिकडे येऊन राहते ना मग ती कुठे राहते कशी राहते बघायला नको मला बरं झालं आलीस आई बसा ना बसते काय ग हातात काय तुझ्या अगं आजी संजू आंटी आता ऑफिस वरून आली ना तिच्यासाठी कॉफी केली होती अग बाई ही सगळी काम करावी लागतात तुला ईशा आजीला कॉफी दे हो आजी काही नको कॉफी प्यायली की झोप येत नाही मला इशू तू केलीस ना दे तुझ्या हातची कॉफी कधी प्यायला मिळणार मला सांग बर आता कधी तू घरी येते परत तेव्हाच नाही कमालच परत परत यावं लागणार आहे अयो असं का म्हणताय ईशा येईल ना तुम्हाला भेटायला का मी नको यायला नाही असं काही नाहीये म्हणजे खरं म्हणजे की नाही मी राहायलाच येणार पण नंतर विचार केला आधी घर बघूया मग ठरवूया राहायचं की नाही ते आई तसं घर लहान आहे माझं हो ना काय ग इशू कशाला आलीस तू इथं राहायला हा अनिरुद्धला बोलण्यात काय अर्थ नाहीये पण तुला भांडून घर सोडायचं होतं तर आधी बघायचं तरी होतं ना हे घर लहान आहे की मोठं आहे ते बरं आई तू कशी आहेस आप्पा कसे आहेत बरे आहेत रे एक एक जण घर सोडून जाते ना ते बघतोय इशू काल तू अशी चिडून नव्हतं जायला हवं सगळ्यांना घरी खूप विचित्र वाटलं आईला तर आता तुझी काळजी वाटायला लागली असं काही नाहीये दादा तिची ती दुसरी मुलगी आहे ना तिथे गौरी ती असली ना की आई खूप खुश असते काल मी जेव्हा घरी आले ना तेव्हा आई गौरीला तेच सांगत होती काय रे देवा 4 पावलं संपलं हे घर आई तू बस ना काय बघितलंस तू या घरात मला कळतच नाही हा
कुठं आपलं एवढं मोठं घर, कुठे एवढंच खुराड, हा काय ग तो कुठे? कोण? तुझा मुलगा निखिल शेखरगडे. हा तो इथे असताना तर ईशाला इथं राहायला जागाच पुरली नसती. आजी झालं, तुला ईशाला भेटायचं होतं ना, आता आपण निघूयात ना. सर तू थांब रे जरा. काय ग काय ही धूळ ग बाई, हे बघ काय हे बाई येते का पुसायला? हो बाई ये. आणि स्वयंपाकाचं काय? डबा लावलाय बाहेरचा रोज. अरे देवा राई तुला पाणी देऊ का मी? हेही तू चढणार होतास काय ग? तू काही काम करतेस का? दोघांनाच ठेवलंय कामाला. आई तुमच्या हातात कॉफीचा कप होता ना म्हणून. मग विचारायची पद्धत नाहीये काय रे अनिरुद्ध, स्वतःची काळजी घेतोस ना? हो आई. ईशा इथे तुझ्या बाबांची काळजी घ्यायला अरुंधती नाहीये, त्यामुळे तुलाच काळजी घेतली पाहिजे. आजी डोंट वरी, मी घेते बाबांची काळजी. काय ग हे काय आहे? आजी आज संजू आंटीने ऑफिसवरून येताना माझ्यासाठी पेस्ट्रीज आणल्या. आय का हे बाहेरचं खाता तुम्ही? हा घरातले चांगले पौष्टिक लाडू खायचे. अरुंधती छान करते, मी सांगेन तिला पाठवायला. सगळ्या हाऊसवाईफ तेच करतात. आई अहो मी ऑफिसला जाते ना, सो हे सगळं नाही जमत मला करायला. आमची अरुंधती सुद्धा कमावते आता, तरी घरातलं सगळं स्वयंपाक पाणी सगळं तीच करते. आजी चल निघूयात आपण, चल. अरे पण माझी कॉफी राहिली ना. आजी चहा किंवा कॉफी आपण घरी जाऊन पिऊयात ना, चल ना आता, चल. आई नमस्कार करतो. सुखी राहा असं म्हणणार होते, पण इथे सगळं कठीणच दिसते. आजी सुखी राहा. आईचे पाय. आई नमस्कार करते. नको तुझा नमस्कार नको. अगं तुला आशीर्वाद काय द्यायचा ग? तुझ्या मनासारखा होऊ द्या असं म्हणू शकत नाही ना. अनिरुद्ध हिच्या नवऱ्याला स्पष्ट सांगितलंय मी, हिला घटस्फोट द्यायचा नाही. तुझ्याकडे अजूनही वेळ आहे, पुन्हा विचार कर. आजी चल ना आता निघूयात ना आपण, चल. बाबा येतो मी. हा थांब जरा, मी सोडतो तुम्हाला. अहो बाबा आम्ही जाऊ रिक्षाने. हा चला सोडतो तुम्हाला. थांब गाडीची चावी. हे बघ ईशा, ते घर आपलं आहे, हे घर काय आपलं नाही आहे. तिथे तू कधीही येऊ शकतेस. तुझा बाबा सुद्धा फार दिवस इथे काही राहायचा नाही, तो सुद्धा लवकरच येणार तिकडे, बघच तू काय. आजी चल निघूयात आपण, चल. हा हा चल रे बाबा चल. बर येते ग. कुठे गेली होतीस? मला भेटा का? तिला ईशाची आणि माझी काळजी वाटत होती म्हणून. कांचन याला बोलायला तू शिकवलंस ना, मग तू का बोलत नाहीस? तो का उत्तर देतोय सगळी? कारण तुम्ही चिडाल म्हणून. हे पा अनिरुद्ध, आजपर्यंत मला माझ्या बायको बरोबरची भांडणं सोडवायला तिसऱ्या माणसाची गरज पडलेली नाही. यात भांडण्यासारखं काय आहे ते आपण नंतर बोलू. का?
आत्ताच बोला की कांचन तू तिच्या घरी का गेलीस, काय कारण होतं तुला तिथं जायचं? एरवी तर तिला तू शिव्या घालतेस, मग तुला लाज कशी वाटली नाही तिच्या घरी जायची? हा अगं तुझा मुलगा राहतोय ना, राहू दे त्याला, तू का गेलीस? त्यात एवढा इश्यू करण्यासारखं काय? जाऊ दे रे, मी काहीही केलं ना तर यांना चुकीचंच वाटत. हेच असंच ऐकून ईशाही असंच बोलायला लागते. द्या सगळ्याचा दोष मलाच द्या, मीच केलंय ना सगळं, माझीच चूक आहे, झालं. अप्पा जाऊ, चला तुम्ही पण चला, चला. उद्या काउन्सिलर बरोबर अपॉइंटमेंट आहे आपली, तिथे वकील नसतात, आपण दोघच असू. माहिती आहे मला. अनिरुद्ध, मला हा विषय लवकरात लवकर संपवायचा आहे आणि तुम्हीही उद्या काउन्सिलर समोर असंच म्हणाल अशी आशा आहे. हे काहीच उत्तर न देता गेले. हो नाही, नाही नाही. आता उद्या त्या काउन्सिलर समोर हे भलतंच काहीतरी बोलले. घटस्फोट घ्यायचाच नाही असं म्हणाले तर? अभि अरे पण तू आईना घेऊनच का गेला संजनाकडे? आजी माझं काही ऐकायलाच तयार नव्हती. अरे पण नाही म्हणून सांगायचं सरळ. आजीला आणि तिने ऐकलं असतं का? सकाळी तूच तिच्या समोरच म्हणालीस ना की ईशाला जाऊन भेटून ये, त्यानंतर तिने मला फोन केला होता, म्हणाली की मला पण घेऊन जा म्हणून. तेव्हा मी तिला म्हटलं की माझं काही नक्की नाहीये, मी आज काही जाणार नाही, तर म्हणाली आपण उद्या जाऊयात. आणि आजीच्या एकदा डोक्यात आलं म्हटल्यानंतर ती जाणारच, एकटी सुद्धा गेली असते ती, म्हणून म्हटलं की मीच नेतो. देवळापाशी वाट बघत होती माझी, हारवाल्यापाशी स्टूलावर बसली होती. कठीण रे बाबा. आणि बोलली काय संजनाला? खूप बोलली संजनाला. हेच आवडत नाही रे मला. आई आता ती समोर आल्यानंतर आपल्यातलं कोणीच तिच्याशी प्रेमाने नाहीच ना बोलू शकत. हो अभि पण अरे वाईट दिसत ते. दिसली समोर बडबड कर, दिसली समोर घे तोंडसुख, चांगलं नाही आहे. नाही नाही मी नाही वागत आता तिच्याशी असं, मी एक्सेप्ट केलंय सगळं. तू केलंयस रे, पण बाकीच्यांचं काय? ईशा तिच्या बरोबर राहते हे बाकीच्यांनी लक्षात नको का घ्यायला? यावरून ईशाला काही बोलायला नको तिने. ईशाची काळजी वाटते अभि मला. एकदा घरातून निघून गेली होती ती, मनात सतत हीच हुरहुर असते रे. आई ईशा मजेत आहे खरंच, आणि मला ती तिथे बरी वाटली, बाबा सुद्धा बरे वाटले. आणि आई कुठेही असले तरी ते दोघं मजेत आहेत हे महत्वाचं, नाही का? आणि एकत्र राहत असताना संजना एवढं काही बाबांकडे दुर्लक्ष करत नसणार आहे, ईशाकडे सुद्धा. म्हणजे निदान आज तरी मी जो काही थोडा वेळ तिथे होतो त्यावरून मला असं वाटलं की ते तिघं एकमेकांबरोबर कम्फर्टेबल आहेत, मजेत आहेत, असंच वाटलं. नाही चांगलं आहे, मला काही वाईट नाही वाटलं रे, ईर्षा वगैरे नाही वाटली, चांगलंच आहे. मला सुद्धा खूप बरं वाटलं बाबांना भेटून. मी जात जाईन बाबांना भेटायला, त्यांना सुद्धा आवडेल. आणि आय एम शुअर मी तिथे गेल्याने संजनाला काही प्रॉब्लेम नसणार आहे, म्हणजे ती मला घरात घेणार नाही असं नाही करणार. एवढी पण काही ती वाईट नाही आहे, म्हणजे नसावी. वाईट कोणीच नसतं रे, परिस्थिती माणसाला तसं वागायला भाग पाडते. म्हणूनच तेवढ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं आणि चांगलं फक्त बघायचं, नाही काय? मी जात जाईन बाबांना भेटायला, उद्या परत जाईल. आज फार काही बोलताच नाही आलं त्यांच्याशी. आय मिस हिम. आई ईशा मजेत आहे खरंच, आणि मला ती तिथे बरी वाटली, बाबा सुद्धा बरे वाटले. आणि एकत्र राहत असताना संजना एवढं काही बाबांकडे दुर्लक्ष करत नसणार आहे,
ईशाकडे सुचत. मी जो काही थोडा वेळ तिथे होतो त्यावरून मला असं वाटलं की ते तिघं एकमेकांबरोबर कम्फर्टेबल आहे, मजेत आहेत असंच वाटलं. मला सुद्धा खूप बरं वाटलं बाबा, एवढी पण काही ती वाईट नाही म्हणजे नसावी. संजना, ही पेस्ट्री तूच घेऊन आलीस आणि तूच खाल्ली नाही. नकोय मला. अग टेस्ट कर. नकोय नकोय. हॅपी नाईस ना? छान आहे ना? वॉट अनिरुद्ध, आपण कॅनडाला मायग्रेट होऊया. आपण कॅनडाला मायग्रेट होऊया. कॅनडा? या, हे बघ, आपल्या कंपनीची मेन ब्रांच कॅनडाला आहे. मी मेहताशी बोलून बघते, त्याला विचारते मला ट्रान्सफर मिळेल का. तूही प्रयत्न कर, जी काही फॉर्मॅलिटी असेल त्याची माहिती मी काढते. पण आता इथून चल प्लीज. ठीक आहे, बघूया. नाही नाही, बघू नाही. खरंच अनिरुद्ध, आपण हे सगळं सोडून कायमचं तिथे शिफ्ट होऊया. इथली कटकट नको, कुणाचे टोमणे नको, सगळं दृष्टी आड करू आणि जाऊ. आणि इकडच्या लोकांचं काय? अरे काम करूया ना आपण तिथे. दर महिन्याला पैसे पाठवूया तुझ्या फॅमिलीला. पण लग्न झाल्यानंतर आपण कायमच कॅनडाला जाऊन सेटल होऊया. फक्त तू आणि मी. अजून काही महिन्यांनी अरुंधती अनिरुद्ध देशमुख हे नाव कागदोपत्री राहणार नाही. अरुंधतीपासून अनिरुद्ध देशमुख वेगळं होणार. आपण एकमेकांपासून कायमचे दूर होणार. तुमच्या आयुष्यातली माझी जागा दुसरं कोणीतरी घेणार. दुसरं कोणीतरी स्वतःच्या नावापुढे तुमचं नाव लावणार. पुढचे काही महिने मला स्वतःचं नाव सांगताना पिचकल्यासारखं होईल. हे नाव आपल्यातलं नातं लख करत होतं. नाव एकमेकांपासून वेगळं झालं म्हणजे सगळं बदललं असं होत नाही ना अनिरुद्ध. आपण लग्न करतो म्हणजे फक्त नवरा बायको होत नाही, आजूबाजूच्याही असंख्य नात्यांशी बांधले जातो. प्रत्येक नात्याला एक नाव निर्माण होत. संजना, मी माझ्या फॅमिलीला सोडून कुठेही जाणार नाहीये. आई आपांचं वय झालंय, या वयात त्यांना सोडून मी कुठे जाणार नाही. आणि आपल्या फ्युचरचं काय अनिरुद्ध? आपल्याला आपल्या फ्युचरचाही विचार करायला हवा. त्यात चुकीचं काय? आणि आई अप्पा एकटे असणार आहेत का? ईशा, यश, अभि, अरुंधती आहेत ना, ते बघतील की त्यांच्याकडे. तसेही अप्पा आता तुला विचारत सुद्धा नाहीत, मग तू कशाला करतोयस इतका विचार त्यांचा? आणि ईशाचं तर मला काहीच समजत नाही. आज माझ्याकडे राहते म्हणून माझ्याशी छान वागते, उद्या परत गेली की वाईटच वागेल ती माझ्याशी. अगं तिचं वय काय? या वयात ती कोणाशी अटॅच नाही आहे. पण तू आहेस. आज तुमच्यामुळे आप्पा माझे सासरे आहेत, आई आई आहेत, केदार, विशाखा, तुमचे सगळे नातेवाईक माझे झालेत. आज या बाकीच्या नात्यांनीच बळ दिलंय मला. त्यांच्याशी नाळ जोडली गेली माझी. माझ्या मुलांसाठी काही ना काही कारणाने तरी मला तुमच्याशी संबंध ठेवावेच लागणार आहेत अनिरुद्ध. तुम्ही माझ्यापासून दूर गेलात तरी यांच्याशी निर्माण झालेले बंध तसेच राहणार आहेत. या सगळ्यांच्या मनात मरेपर्यंत मी अरुंधती अनिरुद्ध देशमुखच राहणार आहे. आपण इथे राहिलो तर तुझ्या आणि माझ्या मध्ये अरुंधती कायम राहणार, आणि तेच नकोय मला. तुझ्या मनातून अरुंधती अनिरुद्ध देशमुख हे नाव कायमचं काढून टाकायचं. आणि संजना अनिरुद्ध देशमुख हे नाव तुझ्या मनात मला रुजवायचंय. अनिरुद्ध, मला ना अजूनही भीती वाटत राहते तू चुकून मला कधीतरी अरुंधती अशी हाक मारशील म्हणून. आणि म्हणून मला तुला इथून दूर न्यायचंय. अनिरुद्ध, मला तुझ्यासोबत नव्याने संसार सुरू करायचा ज्यात फक्त तू, मी आणि निखिल असू, बाकी कोणी नाही.
अनिरुद्ध देशमुख पासून अरुंधती हे नाव वेगळं करणं खूप कठीण आहे अनिरुद्ध, खूप कठीण, कदाचित अशक्य। प्रेक्षक हो, आतापर्यंत आपण स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला, तसाच भरभरून प्रतिसाद आता स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या। चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा।